सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी शहरातील नाईक चौकात रास्ता रोको सकाळी 10 वाजल्यापासून अगदी अतिशय शांततेत लोकशाही मार्गाने सुरुवात झाली आहे. तर या रास्ता रोको मध्ये तालुक्यातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते. तर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात जमावाने टायर पेटवले असता आग विझवण्यासाठी आलेल्या पाथर्डी नगर परिषद अग्निशामक दलाची गाडी आग विझवलीये. त्यानंतर पोलीस यंत्रणा रस्त्यावर टाकलेला पोल बाजूला करत असताना अज्ञात इसमांनी अग्निशामक गाडीवर दगडफेक करत गाडीचा काचा फोडून पसार झाले. तर शहरातील कोरडगाव रोड, नवीन पेठ, जुनी पेठ, अजंठा चौक येथील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. वाळुंज, आगास खांड अज्ञात जमावाने रोडवरती टायर पेटवले. तसेच टाकळी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. तसेच पाथर्डी शहरातील नाईक चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील आगासखांड फाटा, तनपूरवाडी, माणिकदौंडी अशा ठिकाणी रस्त्यावरती टायर जाळण्यात आले. तनपूरवाडी येथे अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच रस्त्यावर लाईटचा पोल आडवा टाकून व मोठे दगड टाकण्यात आले. सर्व पक्षीयांच्या वतीने आंदोलन पाथर्डी येथील नाईक चौकात करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या असून आंदोलन सुरूच आहे. आंदोलन 10 वाजता सुरू झाले असून तालुक्यात याचा मोठा परिणाम झाला आहे. तसेच शहरात काटेकोट व्यापाऱ्याने बंद करून आंदोलनाला पाठिंबा दिलाय. प्रतिनिधी सचिन दिनकर सह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.